सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलच्या बातमीचा इम्पॅक्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 2 कोटी मंजूर तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय. लातूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण झाले पाहिजे व लातूर मनपाच्या कर्मचारी व अधिकारी यांना नोकरीत कायम करून घ्यावे यासाठी महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलने आवाज उठविला होता. लोकप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजयभाऊ सूर्यवंशी यांनी मनपाच्या कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांना कायम करावे यासाठी मनपाच्या कर्मचारी आंदोलनास पाठिंबा देऊन माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन दिले होते. त्या आंदोलनास वाचा फोडण्याचे काम महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलने केले होते. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण करण्यासाठी महाराष्ट्र 24 आवाजच्या टीमने आवाज उठविला होता. त्यामुळे संघटनेच्या वतीने महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलचे आभार मानण्यात आले. आंदोलनाच्या बातम्या महाराष्ट्र 24 आवाज चॅनलच्या माध्यमातून लावल्या जातात, त्यामुळे मी चॅनलचे मुख्य संपादक आंबेगावे DT यांचं मी संघटनेच्या वतीनं आभार मानतो व त्यांची जी महाराष्ट्र 24 आवाजची जी टीम आहे त्यांचेही मी आभार मानतो. कारण जे महाराष्ट्र 24 आवाज चॅनल जसे घोषवाक्य आहे की जनसामान्याचा आवाज महाराष्ट्र 24 आवाज, या प्रकारे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या टीमला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच यश मिळत राहावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष विलास चक्रे, महासचिव लक्ष्मण कांबळे, महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे, मराठा लिबरेशन टायगरचे संस्थापक अध्यक्ष महेश गुंड, भीम आर्मी लातूर शहराध्यक्ष बबलू गवळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण व्हावे यासाठी आंदोलन केले होते. त्या आंदोलनास महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलने वाचा फोडली आणि लातूर मनपाने उद्यानासाठी 2 कोटी रुपये मंजूर केले. लातूर शहर नगर परिषदेपासून ते आजच्या महानगरपालिका होईपर्यंत त्या 83 व 408 मधील कर्मचाऱ्यांनी पोटाला पीळ देऊन कुटुंबांना उपाशी पोटी ठेवून त्यांचे आयुष्य शेभेत जात होते. त्या कर्मचाऱ्यांना कायम करून घ्यावे यासाठी लोकप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजयभाऊ सूर्यवंशी व महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलने आवाज उठविल्यामुळे कर्मचाऱ्यांना कायम करून घेण्याचा ठराव लातूर मनपाने मंजूर केला. आंबेडकर उद्यानासाठी 2 कोटी व कर्मचाऱ्यांना कायम करून घेण्याचा ठराव मनपा नगरसेवक श्री हनुमंत जागते यांनी मंजूर करून घेतल्यामुळे सर्व संघटनांच्या वतीने त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र 24 आवाजसाठी लक्ष्मण कांबळे, लातूर. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.